नमस्कार, मी सुनील वरंगाट, इंडिया न्यूज 21 मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण काटोल ग्रामीण रुग्णालय येथे आलेलो आहे। काटोल ग्रामीण रुग्णालय येथे बनारसी दास सूर्या हायस्कूलच्या माध्यमातून बॅच 1993 पाचवी आणि 1999 दहावी यांच्यातर्फे कोविड पेशंटकरिता ऑक्सिजन मशीन देण्यात आलेली आहे। काटोल ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधीक्षक यांचं मत जाणून घेऊया, या संदर्भात आपण त्यांच्यासोबत काही चर्चा करणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। या COVID-19 पॅन्डेमिकमध्ये जे काटोलमधील रुग्णसंख्या वाढत होती आणि त्या अनुषंगाने बऱ्याच रुग्णांना आपल्याला ऑक्सिजन द्यावं लागत होतं, कारण या जर रुग्णाचं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत असेल तर त्यांना ऑक्सिजन देणे हाच एक मेन आपल्याकडे उपचार शिल्लक होता। तर त्या अनुषंगाने काटोल येथील बऱ्याच नागरिकांनी आम्हाला मदत म्हणून जम्बो ऑक्सिजन सिलेंडर्स आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले। तरी बनारसीदास रुईया हायस्कूल येथील जे दहावीची बॅच सन 1999 विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून रक्कम जमा करून एक समाज भावनेतून त्यांनी ग्रामीण रुग्णालय काटोलकरिता एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट म्हणून दिली, ती रुग्णाच्या उपचाराकरता आम्हाला निश्चितच उपयोगी पडेल। एक ग्रामीण रुग्णालय काटोल येथील वैद्यकीय अधीक्षक म्हणून मी त्या बॅचचे आणि त्या बॅचचे विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक जे इथे आज आम्हाला ही वस्तू भेट देण्याकरता आले त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद सर। तर तसंच आपल्याकडे आणखी काटोल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आहेत। मला वाटते जवळपास त्या 1993 आणि 1999 बॅचमध्ये इथे त्या बनारसीदास रुईया हायस्कूलमध्ये ते स्टुडंट होते। तर त्या बॅचच्या माध्यमातून त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जे काही कलेक्शन करून या मशीनीचं हे आणलेलं आहे, तर त्यांचं आपण इथं मत विचारून घेऊया, जाणून घेऊया। नमस्कार। कोविडच्या या काळामध्ये आम्ही विशेषतः डॉक्टर लोकांना पेशंटचे ट्रीटमेंट करताना किंवा त्यांचं संगोपन करताना आम्हाला महत्त्वाचा जो उणीव जाणवली ती म्हणजे ऑक्सिजनची अशी होती। त्या मागील महिन्यामध्ये जे कोविडची लाट मोठ्या प्रमाणात होती आणि पेशंटसुद्धा खूप जास्त होते, त्यावेळेस जास्तीत जास्त पेशंटला ऑक्सिजनची गरज होती आणि अशावेळेस नुसतं ऑक्सिजन सिलेंडरने ते भागत नव्हतं, तर आपल्याकडे काही मशीन्स असाव्या अशी सुद्धा संकल्पना माझ्या डोक्यामध्ये होती। अशी संकल्पना घेत असताना रात्री अचानक ग्रुपमध्ये मेसेज आला की कसं चालू आहे, काय चालू आहे। मी सडन ड्युटी करून इथे आलेलो होतो, घरी गेलेलो होतो, थकलेल्या अवस्थेत होतो आणि मुला मित्रांनी सहज विचारलं ग्रुपमध्ये की सुधीर कसा आहे रे, कुठे आहे रे, म्हणून भरपूर दिवस झाले, 2-3 दिवस झाले आपण बोललो नाही। तर मी सडन त्यांना एकदम रागाच्या भरत किंवा एक भावनामध्ये विवेशून एकदम म्हटलं की हाल बेहाल आहे म्हटलं, सब लोग मर रहे म्हटलं और आपण कुछ नाही कर सकते म्हटलं इसके लिए। तो त्या सर्व मित्रांचं असं आलं ग्रुपमध्ये की आपण काय करायला पाहिजे, तर मला त्यांना हेच म्हटलं की आपण जर ऑक्सिजन मशीन जर देऊ शकू व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जर पैसे आपण जमा केले सर्वांनी अंदर दिली तर ते एक उपयुक्त असं कोविड रुग्णांसाठी हेच राहील बॉ, जीवनदायी एक असं वस्तू राहील बॉ। तेव्हाच सर्व मित्रांनी रात्रीच थंब दाखवलं, त्यांनी हो म्हटलं आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून माझी जी बॅच आहे बनारसदास रुईया हायस्कूल 1993 पाचवी ते 1999 दहावी आम्ही आमच्या बॅचच्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनी वास्तविक पता त्यातले काही 10 मोजकेच मित्र आम्ही काटोलमध्ये आहेत प्रेझेंट, काही लोक बिझनेस करतात, काही पॉलिटिक्समध्ये आहे आणि मी स्वतः इथे ग्रामीण रुग्णालय मेडिकल ऑफिसर म्हणून आहे। पंकज मानकर आहे माझा मित्र, निजेश खोबराकडे, स्वप्नील चांडक, तुषार घोडे ज्वेलर्सवाले आणि काही मित्रमैत्रिणी आमचे पुण्याला आहेत, इंजिनिअरिंग करतात, जॉब करत आहे, काही बॉम्बेला, एक तर मैत्रिणी आमची हिमाचल प्रदेशला उत्तराखंडला जॉब करते, तिने तिथनंसुद्धा व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून पैसे पाठवलेले आहे याच्यामध्ये आणि ही सर्व रक्कम गोळा करून आम्ही कोविड रुग्णांकरता ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन, एक थर्मल गन आणि पल्स ऑक्सिमीटर, ज्यालाही कोणाला गरज पडेल त्याला आम्ही हा सेट विनामूल्य वापरायला देत जाऊ। तर एक व्हॉट्सअप ग्रुप माध्यमातून माझ्या बॅचने जर हे केलेलं आहे तर मला असंच बाकी सर्व माझे जे रुईया स्कूलचे माझे सिनियर ज्युनियर बॅच असतील यांनासुद्धा मला आव्हान करूशा वाटत आहे की तेसुद्धा त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अशा मशीन्स अवेलेबल करून देतील तर हे निश्चितच रुग्णांसाठी वरदान म्हणूनच ठरेल। धन्यवाद। धन्यवाद सर। तर आपल्याकडे बनारसीदास रुईया हायस्कूलचे त्या बॅचचे जे शिक्षक होते ते सर आपल्यासोबत आहे, सरांचं नाव आहे रमेश क्षीरसागर सर, शिरस्कर सर सॉरी, तर त्यांच्यासोबत आपण बोलूया। सर्वप्रथम या
कोविडच्या महामारीमध्ये मेडिकल स्टाफ जो आहे त्यांचं मी मनापासून कौतुक करतो। आपल्या शेजारी कोणी साधा एखाद्याला खोकला जरी आला तरी आपण घाबरतो, एवढी भीती या रोगाची निर्माण झाली आहे। आणि या क्षेत्रातील मेडिकल पॅरामेडिकल क्षेत्रातील जी मंडळी आहेत, डॉक्टर, नर्सेस, इतर सर्व स्टाफ, हे सर्व आपला जीव धोक्यात घालून हे काम करत आहे, आज रुग्णांची सेवा करत आहे। तर मनापासून मी त्यांचे धन्यवाद त्यांना देतो, त्यांचं अभिनंदन करतो। आणि 1999 आमची जी शाळा आहे बी आर हायस्कूल काटोल, काटोल तहसीलमधील एक नामवंत शाळा आहे। आणि या शाळेतील 1999 जे विद्यार्थी मॅट्रिकला होते, 10वीला पास झाले, त्या विद्यार्थ्यांनी अत्यंत चांगला उपक्रम, रचनात्मक उपक्रम सर्वासमोर ठेवलेला आहे। याचा आदर्श इतर विद्यार्थी घेतील अशी मी त्यांना विनंती करतो। आणि सुधीर वाघमारे हे मेडिकल ऑफिसर या ठिकाणी आहे, त्यांच्या पुढाकाराने त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी, व्हॉट्सअप ग्रुपचे जे सहकारी आहे, त्यांनी एक अनमोल भेट या रुग्णालयाला दिली, त्याबद्दल मी यांचेसुद्धा आभार मानतो, त्यांचे अभिनंदन करतो। आणि ही प्रेरणा आमच्यासारख्याला मिळेल, आम्हीसुद्धा यापासून काही शिकू, तसेच इतर जे शिक्षक मंडळी आहे आमची आणि समाजातील जे काही असतील दानशूर लोक, त्यांनी पुढे येऊन या कामात सरळ हाताने मदत करावी अशी मी सर्वांना विनंती करतो। त्याचप्रमाणे पुन्हा एकदा हे जे विद्यार्थी आहे 1999 बॅचचे 10वीचे, त्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो आणि त्यांना भविष्यात चांगलं यश लाभो। रुग्णांची जे या क्षेत्रात आहेत सुधीरसारखे, ती रुग्णाची चांगली सेवा करो अशी मी या प्रसंगी त्यांना मी एक सूचना करतो, धन्यवाद। त्याच बॅचच्या शिक्षिका श्रीमती अरुणा पवार मॅडम आपल्यासोबत आहे, तर त्यांचं आपण मत जाणून घेऊया। नमस्कार, सर्वात आधी मी हे जे रुरल रुग्णालय आहे, रुरल हॉस्पिटल आहे, येथील पूर्ण स्टाफचा अभिनंदन करते आणि कौतुक करते। सोबतच आमच्या बनारसीदास रुईया हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये 1999 10वी झालेले जे विद्यार्थी आहे, आमच्या शाळेत हे घडलेले आहे। आणि शाळेचे विद्यार्थी म्हणून घडत असताना समाजाचं काही देणं असतं, काही ऋण असतं, हे जेव्हा शिक्षक म्हणून आम्ही शिकवत असतो, आणि हे अगदी त्यांनी अशा महामारीमध्ये बरोबर आक्रम साधलेला आहे। आणि यामध्येच त्यांनी हा जो स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम सर्वांसमोर आणलेला आहे, त्याकरता मी नक्कीच सर्वांचं अभिनंदन करते, कौतुक करते। आणि अशाच प्रकारचा उपक्रम जे विद्यार्थी आहे आणि नागरिक आहे त्यांनी सुद्धा करावं अशा प्रकारची अपेक्षा करते। आणि हीच प्रेरणा आज आम्हाला सुद्धा आलेली आहे। जेव्हा मला सुधीरने सांगितलं की मॅडम आम्ही असं करत आहे, एकदम माझ्यासुद्धा मनात आलं की किती छान आयडिया, किती छान कल्पना, किती छान उपक्रम आहे। की म्हणजे आजचा जो कालचा जो विद्यार्थी होता, आजचा जो सुजाण नागरिक झालेला आहे, तो त्यांच्याच शिक्षकांना अशा प्रकारची प्रेरणा घेऊन गेलेला आहे। आणि नक्कीच हे आपल्याकरता, आपल्या समाजाकरता, आपल्या देशाकरता कौतुकास्पद आहे। आणि हीच प्रेरणा सर्वांनी घ्यावी अशी मी अपेक्षा करते। धन्यवाद।